हे आहे संपर्क बल. काय? तू आता जे काही करतोयस ते संपर्क बल आहे. त्याचप्रमाणे संपर्क नसल्यामुळे पण बल तयार होत. हे बघ, हा स्थिर बॉल हातातून खाली जावा म्हणून तू बल वापरतोयस. तू तो खाली ढकलतोयस तुझ्या हाताने, म्हणून हे संपर्क बल आहे. बरोबर आहे, नाहीतर त्याची हालचाल होणारच नाही. दाखवतो मी. हे बघ, गेला खाली. अरे, ते गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे होतंय. बरोबर, कारण इथे पृथ्वी या स्थिर चेंडूला स्वतःकडे खेचतीये त्याला स्पर्श न करता, म्हणून तर असंपर्क बल आहे. ओ, इंटरेस्टिंग. हो आहेच आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, एखाद्या वस्तूला स्पर्श केल्यामुळे किंवा संपर्कामुळे बल निर्माण होतं ते संपर्क बल आहे, आणि बल निर्माण करण्यासाठी स्पर्श वापरला नाही असं तर ते असंपर्क बल आहे. दादा, तू मला अशी आणखी उदाहरणं सांगशील का? हो नक्की, ये ये. सुचिर, या तुझ्या गाड्यात. या सर्व गाड्या स्थिर आहेत. आता बघ, जर मला ही गाडी इथून इथे न्यायची असेल तर मला बल लावायला लागतं हे असं, हो की नाही? म्हणजे हे काय? संपर्क बल. बरोबर. आता बघ, हे तुकडे कशाचे बनलेले? कागद. बरोबर. आणि हे काय? प्लास्टिकची पट्टी. बरोबर. आता आपण गंमत करू, ही पट्टी मी तुझ्या केसांवर घासेन आणि मग आपण बघूयात काय होत आहे. ठीक आहे, ये. वाव, म्हणजे याला काय म्हणतात? असंपर्क बल. बरोबर. सुचिर, आपण अजून एक गंमतशीर प्रकार बघूया. बघ तिकडे खूण कर आणि तो बॉल मला दे. बघ हा, आता बघ, एक दोन तीन. आता मला सांगू शकतोस की या दुसऱ्या वेळी हा बॉल दूर जाऊन का थांबला? सोप आहे, कारण हा पृष्ठभाग खडबडीत आहे आणि हा सपाट आहे. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, इथे वस्तूच्या हालचालीला अडथळा निर्माण करणारं बल आहे. या बलाला म्हणतात घर्षण बल. आणि बर का सुचिर, हे घर्षण बल वस्तू ज्या दिशेने हलत आहे त्याच्या विरुद्ध दिशेनेच काम करत असतं. कळलं का? कस? सोप आहे. हे बघ, जर हा एक बॉल आहे आणि हा इथून या दिशेने जातोय. आता जर तुला तो बॉल थांबवायचा असेल तर तू कुठल्या दिशेने बल लावशील? या दिशेने. बरोबर. म्हणजे हे झालं बल आणि हे विरुद्ध दिशेतलं बल, म्हणून घर्षण नेहमी विरुद्ध दिशेनेच काम करत असतं. आणि तेच काम या पृष्ठभागानेही केलेलं आहे, त्यामुळे घर्षण नेहमी विरुद्ध दिशेच्या. कोणाच्या? वस्तूच्या हालचालीच्या. हुशार आहेस की? ये कॅरम खेळू आता, ये. ओ, घर्षण. सुचिर, मला सांग, आपण हे घर्षण कमी कसं करू शकतो? बरोबर. बस 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 बस, आता बघा, हा माझा स्ट्रायकर आहे. एक दोन, ओके. आणि काय कळलं तुला यातनं? एकच पृष्ठभाग, वेगवेगळ्या वस्तू आणि वेगवेगळे घर्षण. बरोबर. घर्षण किती आणि कसं होईल हे ती वस्तू कोणत्या द्रव्यापासून किंवा साहित्यापासून तयार झाली त्यावर अवलंबून असतं. पृष्ठभाग जितका खडबडीत तितकं घर्षण जास्त, तो जितका गुळगुळीत तेवढंच घर्षण कमी असतं. समजलं? हो. सोपं आहे. घर्षण, येस. यावर मला आठवलं, थंडीच्या दिवसात आपण ऊब मिळावी म्हणून वरच्यावर हात चोळत असतो, हो ना? त्याच्यावर ना काय कळलं? मला नाही माहित. घर्षणामुळे काय होत? उष्णता. बरोबर. घर्षणामुळे उष्णता तयार होते. दादा, आपण दोन दगड एकमेकांवर घासतो तेव्हा ठिणगी पडते, हे पण घर्षणाचंच उदाहरण आहे ना? बरोबर, ते घर्षणाचंच उदाहरण आहे आणि त्याच्यामुळे उष्णता तयार होते, हो की नाही?
आणि आता तुला लक्षात येईल की ड्रायव्हरला आपण गाडी जोरात चालवू नको असं का सांगत असतो, हो ना? हा, आणि जेव्हा पाऊस पडून गेल्यावर सायकल घसरण्याची शक्यता जास्त असते. बरोबर बरोबर. सुचिर, मला सांग घर्षणाचं चांगलं उदाहरण किंवा उपयोग काय असतो? उपयोग मला माहिती नाही रे. हे बघ, रस्त्यावरून चालताना काय करतो आपण? बूट घालतो. बुटाचे तळे खडबडीत असतात, त्यामुळे घर्षण तयार होतं आणि आपण घसरून खाली पडण्याची शक्यता कमी होते, हो ना? ओ दे सायकल मला. थँक यू. आता मी खेळणार. आज आपण बलाचे दोन प्रकार पाहिले, संपर्क बल आणि असंपर्क बल. संपर्क बल म्हणजे जेव्हा वस्तूला स्पर्श करून बल तयार केले जाते. आणि असंपर्क बल म्हणजे जेव्हा वस्तूला स्पर्श न करता बल तयार केले जाते. बरोबर. मला काही संपर्क बलाची उदाहरणं सांगू शकशील का? घर्षण, स्प्रिंग. बरोबर. आणि असंपर्क बलाची उदाहरणं? चुंबकीय बल, स्थितिक विद्युत बल आणि गुरुत्वाकर्षण बल. जेव्हा दोन संपर्कातल्या वस्तू वेगवेगळ्या दिशेने हलत असतात, तिथे एक बल असते जे त्यांच्या हालचालीला अडथळा निर्माण करते, त्याला घर्षण म्हणतात. घर्षण वस्तूच्या हालचालीच्या विरुद्ध दिशेने काम करते आणि उष्णता तयार करते. किती घर्षण तयार होणार हे त्या दोन वस्तूंचे पृष्ठभाग कशापासून तयार केलेत त्यावर अवलंबून असतं. जितका खडबडीत पृष्ठभाग तितके जास्त घर्षण. बरोबर. आता मला माझ्या बॅट बॉलला स्पर्श करायचा आहे. बाय. अरे अरे, हे आता मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो जी संपर्क बलाची आहेत का असंपर्क बलाची आहेत हे तुम्ही ओळखायचं. एक, मालकाकडून खेचला जाणार कुत्रा, फुटबॉलला हवेत मारलेली किक, फ्रीजचं दार आपोआप बंद होणं आणि पीव्हीसी पाईप मधून सॉफ्ट ड्रिंक ओढलं जाणं. याशिवाय रोजच्या आयुष्यातली घर्षणाची उदाहरणं शोधा आणि चांगलं घर्षण वाईट घर्षण याची नोंद सुद्धा करा. धन्यवाद.